वृषाली भमरे, आय न्यूज मध्ये आपले स्वागत। बातमी आहे ठाकरे सरकारच्या विरोधातली। महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारच्या काळातील निर्णय गुंडाळण्याचा सपाटा लावला आहे। भाजप तालुका शहर पदाधिकारी सुकाणू समितीने ठाकरे सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी केली, तर महिलांनी ताटवाट्या वाजवीत प्रशासनाचे लक्ष वेधले। महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे मित्रपक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार आहे। या सरकारमध्ये शेतकरी हिताचे निर्णय घेण्याऐवजी भाजपा सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करता विरोधाला विरोध म्हणून निर्णय गुंडाळण्याचा प्रयत्न चालविला आहे। ठाकरे सरकारने महिला सुरक्षा व शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत अशी जोरदार मागणी सटाणा तहसील कार्यालयावर भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली। महिला वर्गाने हातात ताटवाट्यांचा गजर करून ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, महापोर्टल पुन्हा सुरू करावेत, थेट सरपंच निवडणूक सुरू ठेवाव्यात, नवीन रेशन कार्ड धारकांना धान्य मिळावे, खरीप पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग व्हावे, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी आर्थिक मदत मिळावी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क मिळावा, NRC CAA कायद्याचे अंमलबजावणी लवकर करावी, जलयुक्त शिवार योजना सुरू ठेवाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी भाजपचे आज एल्गार आंदोलन करण्यात आले होते। भाजपाच्या वतीने एल्गार आंदोलन पुकारल्यानंतर तालुकाध्यक्ष संजय देवरे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की राज्यात महाविकास आघाडी नसून महाभकास आघाडी सत्तेवर बसली आहे, त्यामुळे त्यांचे निर्णय चुकत असल्याचे मत देवरे यांनी व्यक्त केले। आज भारतीय जनता पार्टीने एल्गार मोर्चा काढला होता, त्या संदर्भात तहसील कचेरीवरती धरणे आंदोलन 3 तासाचं ठेवलेलं होतं। कारण की ह्या महाविकास म्हणण्यापेक्षा महाभकास आघाडीने शेतकऱ्यांची जी फसवी कर्ज माफी केली, त्याच्यानंतर जो शेतकऱ्यांना ओला दुष्काळाच्या संदर्भात जो हे मिळायला पाहिजे होता दुष्काळ निधी, तोही फक्त राज्यपालांनी जे 8,000 दिले त्याच्यावरती शेतकऱ्यांची बोळवण केली, आणि ज्या ग्रामीण ज्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींवरती अमानुष अत्याचार होत आहेत, त्या अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजे, या सरकारला जाग यावी याच्यासाठी हा 3 तासाचं धरणं आंदोलन आम्ही तहसील कचेरीवरती ठेवलेलं होतं। आणि त्याचं एक निवेदन आम्ही रितसर तहसीलदार बागलान यांना दिलेलं आहे। यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शासनाची खोटी कर्ज माफी, महाआघाडी शासनाची खोटी कर्ज माफी, महिला अत्याचाराकडे सकलपणे दुर्लक्ष करणाऱ्या महाआघाडी शासनाचा, महिला अत्याचाराकडे रितसर दुर्लक्ष करणाऱ्या भ्रष्टाचार महाआघाडी शासनाचा, फसवासा महाआघाडी शासन, फसवासा महाआघाडी शासन, शेतकऱ्यांचा तळतळा घेणारा महाआघाडी शासन, माता भगिनींचं पाप घेणारं महाराष्ट्र आघाडी शासन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचं अनैसर्गिक आघाडी शासन, या आघाडी शासनाचा तरी मान्य प्रशासक अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, बागलाण तालुका सटाणा शहरातील शेतकरी बांधव, तालुक्यातील सटाणा शहरातील माता बांधू भगिनी यांचा जो तळतळाट चालू आहे त्या तळतळाटाची परिसीमा गाठलेली आहे, आणि या वेदना आपण महाराष्ट्र शासनाच्या कानावर आपण टाकाव्यात, त्यांचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी आपण त्यांचा आपला अभिप्राय त्यांना कळवावा अशी माझी कळकळीची सगळ्या तालुक्याच्या वतीने शहराच्या वतीने विनंती। या आंदोलनात बागलाण तालुका व सटाणा शहर मंडळ भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद सदस्य व ज्येष्ठ श्रेष्ठ आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते।